कौतुक वाटतं त्या पोरांचं जे स्वतःच्या कमाईवर मायबापाला जगवतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे कीर्तनात टाळ घेऊन बसतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं जे पाकिस्तानच्या बॉर्डरवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करतात. अरे कौतुक वाटतं त्या पोरांचं. वाईट वाटतं त्या पोरांचं जे पुष्पाला बघण्यासाठी स्वतःच्या मायबापाला पैशासाठी भांडतात तिकीट घ्यायला. नाही तुम्ही दोघं करून दाखवता का मला. मग वाईट वाटतं त्या पोरांचं. नाही दादा अवघड झालो. अरे किती लोक येडी व्हावी किती. परवा दिवशी मी बातमी बघितली पुष्पाची साडी निघाली. बघितली का तुम्ही? निघाली का नाही? पुष्पाची साडी निघाली ज्याच्यावर त्या फिरोजचं आणि हिरोईनचं चित्र आहे आणि त्या साडीला मागणी इतकी आली की छपाई करायचा कारखाना पैसे कमवायला लागला. का हो? तुम्हाला हरिपाठ घ्यायला पैसे नाही, तुम्हाला गाता घ्यायला पैसे नाही, तुम्हाला पंढरीला जायला पैसे नाही, पण बाकीच्या गोष्टी करायला आहो घडे दादा. पण याचा परिणाम काय झाला माहीत आहे? याचा परिणाम इतका बेकार झाला दादा. आज ही जी पोरं आहेत ना, ही पोरं करोडो रुपयाचं बंगले बांधणार. किती रुपयाचं? नॉट अ जोक. किती रुपयाचं? दादा करोडो लिहून घ्या. कितीचे? करोडो रुपयाचे बंगले बांधणार पण त्यात तुम्हाला ठेवणार नाही. ती बंगले बांधणार पण हाय सोसायटीमध्ये ही विल गिल्ट ऑन यू. त्याला धोत्रातला बाप नकोय, सुट्या बुटातला बाप पाहिजे. त्याला नऊवारीतली आई नकोय, जीन्स मधली आई पाहिजे. मग बदलायचे का मायबाप? अरे एकानं टेम्पोर लिहिलं होतं आईचा आशीर्वाद, त्याच्या खालीच लिहिलं होतं भाड्याने मिळेल तुझ्या आईचा आशीर्वाद. तेवढा ही काय बसलास दादा? बरं केलंस. किती काय येतात रे. अरे परवा दिवशी मी एक KTM गाडी बघितली, हातभर जेंडान मुठभर दांडान कापाला चंद्रकोरण मिशीला आकडण पुढं शिवराय पाठी शिवराय. मी म्हणलं काय पोरग आहे, जशी त्याची गाडी पुढे गेली माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. राग लागू तुझ्या गाडीला दादा, तू मावळा आहे का? हे आमचे मावळे दादा. किती गोड रे. आता ही बसलेत ना तू माणसाल कीर्तन ऐकाय आल्यात. तसं नाही दादा, ही फक्त माझही म्हणून आल्यात. आता हे कळलं त्यालाच कळलं. तुम्ही म्हणताल तुम्हाला काय बघायचं नवीन नाही. तसं नाही, आता अजून अट्रॅक्शन वाढलंय बिग बॉस रिटर्न. काय बोलायचं दादा, लईच अवघड झालं रे. लई इडी लोक तंडर म्हणतात ही काय महाराज आहे का, मग काय पोतराज आहे का. बिग बॉस लागेली कीर्तन करायची ही जी लायकी आहे का? दुसऱ्याला पवित्र अपवित्र हे पहिल्यापासून चालत आलं. मला एकच म्हणायचं, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल नबाका हो अगर हरी साथ हो. जर देव सोबत आहे ना निर्वाणी गोविंद. काय काळजी करता दादा, फक्त विश्वास त्याच्यावर ठेवा यांच्यावर नको. आणि आपलीच असतात हेही लक्षात ठेवा बरं. आपलीच दुसरी. अरे दोन चार बेडकं होती त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा, खालच्यांची झाली आग. त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं चढमात चढमात गिर जायगा. दोघा तिघाचा धीर सुटला ते पडले. जे पडले त्यांना अजून वाईट वाटलं. पडल्यावर लई वाईट वाटतं. कळलं त्यालाच कळलं. घ्या सुधरून महाराज, लय वाईट वाटतं दादा. एक तर उभा राहून उभा राहिलं तर पडून स्टेजवर हो पडले महाराज ते. मग त्यांची अजून आग झाली. म्हणजे उभे होते त्यांना सांगायला सुरुवात केलं चढमात चढमात गिर जायगा, गिर गया तो बहुत लग जायगा. मग वरच्यानी विचार केला लई लांबून पडण्यापेक्षा हाय तिथनच पडावं, लागन तरी कमी. सगळेच पडले पण एक बिडूक लयच दटकुला होता माझ्यावणीच. पर टॉक्कावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला राव एवढा वळला एवढा ताणला तू ही कस काय वर गेला.
दादाजी वर गेला ती कानानं बहिरा होता, त्याला ऐकूच येत नव्हतं. जवळ खालची त्याला बॉम्ब लायची, चढवत चढवत गिर जायगा, त्याला वाटायचं हात वरी करून मला म्हणते चढजा चढजा. लोक बोलतात दादा, आता पोरांनी एवढा सुंदर सोहळा केला ना, तरी बी यातली दोन चार काय काय खोट असत्यात, असत्यात का नाही खरं सांगा. नाही बरं असत्यात का नाही, अरे तुम्ही एवढं कष्ट करा तरी यातली दोन चार म्हणा रे काय वर्षभर बमलत फिरतात आणि शिवजयंती करतात म्हणणारच. नाही तर ह्यांना शिवराय दिसत नाही, पण शिवजयंतीला बघ शिवळीला लागवले वन रक्तदान करण हे करण ते दिखावा दुसरं काय बोलत्यात का नाही भक्त मला सांगा. ते रावणाचे भक्त रामाचे नाही. तो आता लोक कसा अशी हो कसं वागावं हे कलियुगात अवघड आहे. जास्त पैसा खर्चाला उधळ्या म्हणतात, कमी खर्चात चिंगूस म्हणतात लोक आहेत. पण लोकांचा विचार करून कधी परमार्थ करू नका. तो खूप परायणच्या इच्छेप्रमाणे परमार्थ करा. विषय तो त्यांचा मग नावडे जनधन. ह्या लोकांचं कुठं ऐकता माऊली नावडे जनधन. आता माता पिता ह्याचा लई प्रॉब्लेम आहे बरं. जन आवडत नाही ठीक आहे, कारण ते आम्हाला परमार्थापासून अडवतात. धन आवडत नाही कारण त्याच्यामुळे बुद्धी कुठेतरी वेगळ्या मार्गाने जाते. पण माता पिता का, कारण माता पिता त्या प्रल्हादासारखेही कधी कधी असतात जे परमार्थाला आडवे जातात. पण माझं म्हणणं आहे काही झालं ना तरी त्याच्यावर विश्वास ठेवा. देव आहे ना माऊली, तर कर्म योग्य ठेवलं ना की परमार्थ सोपा होतो. आमचं काय होतं माहितीये का, आम्ही परमार्थ करतो खरं पण आमचं कर्म चुकतं. किती कर्म वाईट करावं, किती माणसाने अप्रामाणिक प्रामाणिक राहा दादा परमार्थामध्ये, देव कमी करत नाही. अरे जगद्गुरु तुकोबार आहे परमार्थामध्ये, पाचवा वेद निर्माण करणार आहे. पण भगवंताला म्हणतात कुणबियाच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. प्रामाणिकपण आहे पण तेच तुकोबार आहे. संस्कृत मध्ये अवंग लिहितात श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापकार्चनार्धना आनंद घना विनाशा. कुणी लिहावं, तुकोबारायांनीच लिहावं. मग तुकोबारायांनी विचारावं, लोकांनी विचारावं हे कुणी लिहिलं. प्रामाणिकपणा बघा. तुका म्हणे मज बोलविता देव आपुलिया बळे, नाही मी बोलत सखा कृपावंत वाचत. मग लोक म्हटली जगद्गुरु हो तुम्ही, पण एवढं साधं एवढं समंजस राहिला जमतं कसं. तुकोबाराय म्हणले सोपं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे, मोक्ष अथवा बंधन कशाच्या हातात आहे. इट्स ऑल डिपेंड ऑन युअर माइंड की तुम्हाला यातून सुटका पाहिजे का इथेच गुंतून राहायचं आहे. सोपं आहे महाराज, फक्त याला समाधान करा. नाही त्या गोष्टीचा ॲटिट्यूड आणि अहंकार करू नका, प्रामाणिक राहा. आम्ही एवढे प्रामाणिक आहेत, अरे कोरोनाच्या काळात तर लोक एवढे प्रामाणिक वागले, एवढे प्रामाणिक वागले. नालायकांनी 10 रुपयाचा मास्क 20 रुपयाला विकला, एवढे प्रामाणिक वागले. 50 सॅनिटायझर 100 विकला, विकला का नाही. अरे लोकांचं मला माहीत नाही, मी स्वतः ती वाप घ्यायची मशीन लय झाला 250-300 रुपये. त्या मेडिकलवाल्याकडून मला 3000 दिली, दिव त्याचं कधीच भलं करणार नाही, बघून घेईन महाराज. अरे महाराजाला तरी सोडी जा. किराणा दुकानदारवाला 5 रुपयाचा पार्ले जी पण 10 द्यायचा का तो भेटत नाही. इतकी लोकांनी मेलेल्या मड्याचा सुद्धा बाजार, आणि सगळ्यात जास्त वाटोळ कुणाचं झाला असेल कोरोना तर आमचंच. आम्ही अरे काय आमची आईट असायची माग 10 पुढं 10. आज रोज एक नवीन जॅकेट लय मजा मावली, काय सांगायच तुम्हाला, रोज एक नवीन ड्रेस अरे लय मजा आमची. अहो काय सांगू मावली तुम्हाला, असं कपाट बघितलं की आम्हाला वाटायचं वा क्या बात आहे. कोरोनात कपाट बघितलं की रडू यायचं. त्या कपाटातल्या कपड्यांना सुद्धा वाटलं असं महाराजांनी मिली काय वर्ष वर्ष कुठं सुद्धा कसत. अरे 2 वर्ष फ्याटा नाही डोक्याला, काय सांगायच दादा तुम्हाला, लय बेकार अवस्था रे आमची, लय बेकार माझी तर लय बेकार. मला वाटायचं मला घरात लय किंमत. काय सांगू तुम्हाला, माय माझी आई कीर्तन चालू असलं की नाही हातात ताट हातात तांब्या, माय झोप कीर्तन आहे तुला झोप, बाबा पांघरून घालून जायचं पंखा बंद करायचं,
जशी कीर्तन बंद पडली, माझी आई म्हणली कीर्तन नाही काय नाही कशानं ताट ती गॅस मांडण काढ झाडून वर्षभर तेवढा धाला गेला महाराज, काही किंमत नसती महाराज. आता तुम्हाला एवढ्या सुटा बिटा दिसतेत ना एवढे टाईट, काय नाही 2 वर्ष निस्त बनेल आणि टावेल ह्याच्यावरच गोंधळ चालू आला. तू अत्तर घालायला आणि शर्ट घालाय चान्सच भेटला नाही यांना. आता उगा चान्स मारून घेते ती निस्ती फिरायची महाराज ओसा ओसाने गवारी गवारी ती गाय नाचारे तर तिकडेच द्रौपदी म्हणायचा तू काय म्हणे माझा घडो त्यांची सेवा. खरे 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 तरी माझ्या दैवा. आणि मग कीर्तनकार म्हणायचा सांगतो तुम्हा शुभ हजार एकट ना नाही तरी गेला ठा पांडुरंगा लय अवस्था बेकर रे दादा. आता आमची एवढ का खसखस पिटली हे आम्हालाच माहित. ही माणसं आहे दादा अरे कोरोनात कळलं. आता ही पोरं सोर आहे ना ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. 2 वर्ष कुठं मी आलता रे म्हणजे ताई जिवंत हाय मिली तो बघितली का. लय इमानदारी ना सांगा पिंपळस वाले महाराजाला युस तर फोन करता का जाऊस तर करता कुठं गेली युस तर करता का जाऊस तर करता. इमानदारीनं सांगा नाही तर काही खरं नाही बरं तुमचं. महाराजाला युस तर फोन करता का जाऊस तर करता रे आणि गेल्यावर तिकडच घाटात मर नाका अरे खडे पडले ना रस्त्याला तुमच्या. लय अवघड आहे दादा ही दुनिया आहे. इथं फक्त स्वार्थ पुरता माणूस आपलाय नंतर. आणि याचीच जाणीव तुम्हाला राहू द्या की देवाच्या पलीकडे आपलं कोणी नाही. अरे कोरोनात सगळं वाईट झालं पण योग गोष्ट लय चांगली झाली. तुम्ही म्हणाल चांगलं काय झालं नकत्या सुद्धा पुरी खपली. चांगल्या खपल्या यात काय वाद नाही पण चिचू काय एवढं नाक ती मी फुलाच्या गाडीत हसत हसत त्याला सकाळी कळलं तिला नाक नाही राती मास्क मुळे कळलं. आता ज्यांनी करोना नसताना नक्त्या केल्या त्यात आपला काही वाद नाही. हाय पांडुरंग आहे महाराज बरं का परमार्थ आहे कायम लक्षात ठेवा. जर देव पाठीशी असेल ना तर चिंता करायची गरज नाही. करोनात एवढं तरी कळलं असेल की देवाच्या पलीकडे आपलं कोणी. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे. म्हणून या देहाची काळजी करू नका रे देहाची चिंताही करू नका. अरे माझे गोरबा काका देहवान हरवून भगवंताचं नामचिंतन घेतायत माती तुडवतायत मडकी घडवतायत भक्तायत खरे खुरे नामचिंतन चालू आहे माऊली. विठ्ठल विठ्ठल